पनवेल महानगरपालिकेच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत पनवेल शहर पोलिसांनी स्थापन केलेल्या गणेशाचे विसर्जन न करता सदर गणेश मूर्ती दान केल्याने एक आगळा वेगळा संदेश पनवेलकरांना त्यांच्या मार्फत गेला आहे. पनवेल महापालिकेच्या गणेश मूर्ती दान आवाहनानंतर पनवेल शहर पोलिसांनी पोलीस ठाण्यातील गणेश मूर्ती अनंत चतुर्दशीच्या दुसऱ्या दिवशी पालिकेला दान करून पर्यावरण रक्षणाचा संदेश दिला. यावेळी सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक राजपूत आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे हे उपस्थित होते. पनवेल महापालिकेने मूर्तीदान करणाऱ्या कुटुंबियांना पर्यावरण दूत या पदवीने सन्मानित करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे मूर्तीदानाच्या भूमिकेमुळे पनवेल शहर पोलीस यापुढे पर्यावरण दूत म्हणून ओळखले जाणार आहेत. पनवेल महापालिका प्रशासनाने यंदा जास्तीत जास्त गणेश मूर्ती दान करण्याचे आवाहन नागरिकांना केले होते. नैसर्गिक तलावांमधील जल प्रदूषण रोखून पर्यावरण रक्षण करण्यासाठी हा उपक्रम पालिकेने हाती घेतला होता. अनंत चतुर्दशी पर्यंत 321 गणेश मूर्ती पालिकेकडे गणेश भक्तांनी दान करून पर्यावरण रक्षणाप्रती त्यांची जागरूकता दाखवून दिली. नागरिकांप्रमाणे पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांनी सुद्धा गणेश मूर्ती दानाचा संकल्प करून पोलीस विभागात नवा पायंडा पाडला. पनवेल शहर पोलीस ठाण्याच्या आवारात गणेशोत्सव साजरा करण्याची अनेक वर्षांची परंपरा होती. या गणेशोत्सवातील गणेश मूर्ती विसर्जनापूर्वी वाजत गाजत मिरवणूक काढणे, त्यानंतर तलावांमध्ये विसर्जन करणे ही सुद्धा परंपरा होती. मात्र गणेश मूर्ती दान करण्याची ही पहिलीच वेळ आहे. कर्मचारी वर्गासह सहाय्यक पोलीस आयुक्त राजपूत, वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे आणि पोलीस निरीक्षक अंजुम बागवान यांनी सुद्धा गणेश मूर्ती मिरवणुकीत ताल धरल्याचे पाहायला मिळाले. महापालिकेच्या आवाहनाला सरकारी कार्यालयांपैकी पोलीस विभागाने सकारात्मक प्रतिसाद दिल्याबद्दल पनवेल पालिकेचे आयुक्त गणेश देशमुख यांनी पनवेल शहर पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी घेतलेल्या भूमिकेबद्दल समाधान व्यक्त केलं आहे. अत्यंत भक्तिमय वातावरणात या गणेशाला पोलीस बांधवांनी निरोप दिला. यावर्षी सन 2023 गणेश उत्सव मनवण्याच्या अगोदर प्रशासकीय स्तरावर माननीय पोलीस आयुक्त मिलिंद भारंगे सर, माननीय पोलीस सह आयुक्त संजय मोहिते सर व आमचे पोलीस उपायुक्त श्री पंकज गाणे सर यांनी दिलेल्या सूचना व मार्गदर्शनाप्रमाणे प्रशासकीय स्तरावर जनतेच्या बऱ्याच मीटिंग्स आम्ही घेतल्या व त्याच धर्तीवर महानगरपालिका आयुक्त माननीय श्री देशमुख साहेब यांनीही फडके नाट्यगृहात पोलिसांनी यांची प्रशासनाची जॉईंट मीटिंग घेतली. त्यात आवाहन त्यांच्यामार्फत करण्यात आले होते की पाण्याचे पिण्याचे जे स्तोत्र आहे पनवेल आणि आजूबाजूला नवी मुंबईच्या ते घाण होऊ नये म्हणून गणेश विसर्जन पाण्यात न करता मूर्ती दान करावी महानगरपालिकेला, ते मूर्तीचा पुनरुपयोग करता येईल. त्या संकल्पनेवर आमच्या वरिष्ठांनी सुद्धा त्या सूचना दिल्या होत्या. म्हणून आमचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पनवेलचे श्री नितीन ठाकरे साहेब आणि त्यांचे अधिकारी व अंमलदार यांनी 10 दिवस पोलिसांना गणपती बाप्पाचे स्थापना करून मनोभावतेची पूजा अर्चा केली आहे. सदर मूर्ती ही भावना अडकलेली आहे की दूषित पाण्यात किंवा कुठेतरी न फेकता व पाणी पिण्याचे पाणी घाण न करता ते स्वतः चांगलं राहावं म्हणून मनपा आयुक्त साहेबांच्या आव्हानाला प्रतिसाद देऊन पनवेलमधून प्रथमतः नितीन ठाकरे साहेबांनी ती मूर्ती दान करण्याची संकल्पना केली. त्यावर पनवेल शहर पोलिसांचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक व त्यांचे अधिकारी अंमलदार यांची आमच्या वरिष्ठांकडून खूप कौतुक करण्यात आलेले आहे आणि त्यांना मी त्याचं अभिनंदन करतो. सर, हा चांगला उपक्रम आहे. आपल्या हद्दीमध्ये अजून पोलीस खाणीचं असेल, पावला पोलीस असेल, कामोटा असेल, हे लोक पण मूर्ती दान करणार आहेत का? त्यांनासुद्धा सदर संकल्पना सांगितलेल्या आहे आणि ते सुद्धा दान करतील.